प्रभू श्रीरामचंद्र जन्मभूमी पूजन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपालांकडे केली आहे. उद्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ अयोध्येमध्ये होत आहे. देशात आणि जगात सर्वांना खूप आनंद झालेला आहे. 500 वर्षानंतर याची देही याची डोळा, भव्य दिव्य जगात सर्वात सुंदर असं राम मंदिर अयोध्येमध्ये होत आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय श्री मोहनजी भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. कोरोना व्हायरस महामारीमध्ये या ठिकाणी महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. या मंदिराचा शुभारंभ होत आहे. देशभरामध्ये आणि जगभरामध्ये आनंद उत्सव साजरा करताना आपल्या घरावर लाईट लावून रोषणाई करायची आहे, रांगोळी काढायची आहे, तोरण बांधायची आहे, गुढ्या उभ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीनं हा आनंद सोहळा साजरा करायचा आहे. मी आवाहन करतो देशभरामध्ये राज्यभरामध्ये असे सोहळे होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री महामहिम राज्यपाल यांना निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे की जगातल्या आणि देशातल्या सर्वात चांगल्या मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ होत असताना राज्यातली महाराष्ट्रातली मंदिराची दारं खुली केली पाहिजे. 4 महिन्यापासून मंदिरं बंद आहेत. आता सगळं सुरू झालेलं आहे. किमान उद्याच्या दिवसासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मंदिराची दारं खुली करावी आणि लोकांना आपला आनंद साजरा करण्यासाठी कोरोना व्हायरसचे सगळे नियम पाळून उद्या मंदिराची दारं खुली करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी केलेली आहे. उद्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करून सोशल डिस्टन्सिंगचं अंतर पाळून सगळे नियम पाळून मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणं, भगवंतांचं दर्शन घेणं आणि मंदिरामध्ये जाऊन आराधना करणं, यासाठी मंदिरं खुली करावी अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केलेली आहे. महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि निश्चितपणे उद्या मंदिराची दारं खुली होतील आणि आमचं सगळ्यांचं राम मंदिरामध्ये जाऊन अशा प्रकारचं दर्शन जालन्यामध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया.